आता आपल्याला सोडायचं येतं तर गणित भाग दोन त्याच्यामध्ये प्रकरण तिसरं वर्तुळ त्याच्यामध्ये सारा संकीर्ण प्रश्न संग्रह तीमधला प्रश्न क्रमांक आठवा तो काय दिलाय आकृतीमध्ये केंद्र एक्स व वाय असणारी अंतरस्पर्शी वर्तुळे म्हणजे आतून स्पर्श करणारी वर्तुळ आहे त्याला काय म्हणतात अंतरस्पर्शी वर्तुळ आहे केंद्र एक्स व वाय असलेली बिंदू झेडमध्ये स्पर्श करतात ओके इकडे रेख बी झेड बी झेड ही मोठ्या वर्तुळची मोठ्या वर्तुळची जीवा लहान वर्तुळावर बिंदू एमध्ये छेदते ओके okay, जीवा तर सिद्ध करायचं कि ए एक्स एकरूप रेख समांतर रेख बी वाय एक्स रेख बी वाय सिद्ध करायचंय आता आपल्याला सिद्ध काय करायचं ए एक्स एक समांतर रेख बी वाय ओके okay, सिद्ध करायचं त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सर्वप्रथम स्पर्शवर्तुळांच्या प्रमाणानुसार काय येणार आहे स्पर्शवर्तुळच्या प्रमाणानुसार आपल्याला दोन वर्तुळ वर्तुळांमध्ये वाय एक्स आणि झेड हे एक रेशीय दिसत आहेत ओके ते आपण लिहून घेऊया इथे ओके सर्व रेषेमध्ये आपल्याला आता आपल्याला काय दिसतंय एक्स ए झेड हा त्रिकोण घेऊया पहिला ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय एक्स केंद्र असलेल्या वर्तुळामधला त्रिकोण एक्स ए झेडमध्ये त्रिजा एक्स ए आणि एकरूप त्रिजा एक्स झेड आहे ओके कारण काय एकाच वर्तुळच्या त्रिज्यात म्हणून ओके तर आपण इथे लिहून घेऊया त्रिकोण एक्स ए झेड मध्ये एक्स झेड तर काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून काय येणार आहे कोण एक्स ए झेड एकरूप कोण एक्स झेड ए ओके म्हणून कोण एक्स ए झेड एकरूप कोण काय येणार आहे एक्स झेड आणि ए ओके तर कशावरून समुद्धिभूष त्रिकोणाच्या प्रमायानुसार ओके त्याचप्रमाणे दुसरा त्रिकोण घेऊया त्रिकोण एक्स ए झेड घेतला तर त्रिकोण वाय बी झेड घेऊया त्रिकोण वाय बी झेडमध्ये याच्या कुठल्या त्रिजा आहेत समान त्रिजा बी वाय एक रुप त्रिजा झेड यासुद्धा काय ते एकाच वृत्तचं त्रिज आहे त्याच्यामुळे कोण वाय बी झेड एकरूप कोण वाय झेड बी ओके आता ह्याला पण समीकरण नंबर एक देऊया ओके ह्याला पण समीकरण नंबर काय देऊया दोन आता आता आपल्याला दोन त्रिकोणामध्ये काय दिसतंय कोण वाय झेड बी बरोबर कोण एक्स झेड ए तर का तेच कोण परंतु भिन्न अंत्यबिंदू ओके किती लिहून घेऊया परंतु कोण वाय झेड बी बरोबर कोण एक्स झेड ए तेच परंतु भिन्न अंतबिंदू याला आपण नंबर तीन देऊया आता तेच परंतु भिन्न अंतबिंदू ओके समीकरण नंबर तीन आता एक दोन तीन वरून काय दिसतंय आपल्याला एक तीनवरून काय दिसतंय हे कोण समान आल्यामुळे हेही कोण हेही कोण आपल्याला समान दिसणार ओके म्हणजे कोण एक्स ए झेड एकरूप कोण वाय बी झेड ओके एक दोन तीन म्हणून दोन कोण एकरूप असल्यामुळे एकरूप आल्यामुळे रेख एक्स ए समांतर रेख बी वाय ओके तर कशावरून संगत कोण कसोटी नुसा ओके कारण दोन संगत कोण एकरूप असल्यामुळे रेक एक्स ए एक रूप रेख बी वाय संगत कोण कसोटीनुसार ओके ओके रेक्स एक्स ए एक रूप रेख समांतर एक बी वाय तिथे आपल्याला सिद्ध काय करायचं होतं तेच रेक एक्स ए म्हणजेच काय रेक एक्स समांतर एक बी वाय ओके